पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाणी आलेल्या दिवशीही गटारीचे घाण पाणी लोकांच्या घरात शिरत आहे. भवानीपेठ, मुकुंदनगर, राजीव गांधी नगर, बसवंत प्लॉट, जम्मा वस्ती, मराठा वस्ती परिसरातील ही वास्तविक परिस्थिती आहे. अनेक वेळा महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊनही, राहत असणाऱ्या लोकांची समस्या सांगूनही महापालिका आयुक्त यामध्ये लक्ष देत नाहीत. तसेच नगरसेवकांचा कालावधी असताना नगरसेवकांनी रस्ते, चेंबर लाईन, पिण्याच्या पाण्याचा निधी उचलला पण परिसरातील एकही काम झाले नाही. यामध्ये महापालिकेच्या आयुक्तांनी त्वरित लक्ष द्यावे व येथे राहत असणाऱ्या रहिवाशांचा कायमचा प्रश्न मिटवावा. अन्यथा सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे हे रहिवाशांना घेऊन महापालिकेमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार SI CSI तसेच महापालिका अधिकारी असतील असे विश्वभूषण कांबळे यांनी म्हटले आहे. भवानी परिसरामधील मुकुंदनगर, राजीव गांधी नगर, बसवंती प्लॉट, जम्मा वस्ती या परिसरामध्ये अनेक ठिकाणी नगरसेवक असताना कुठले रस्ते झाले नाहीत, या ठिकाणी मोठे पाईपलाईन, चेंबर लाईन झाली नाही. आता या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये पिण्याचं पाईपलाईन यामधनं जात आहे. जर ह्यामध्ये ह्या पिण्याच्या पाईपमध्ये जर घाणीचं पाणी जर गेलं तर याला परस्पर जबाबदार कोण? तर या ठिकाणी कोणाचे जर जीवाज गेले त्याला जबाबदार कोण? महापालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी त्वरित लक्ष देऊन रस्ते वगैरे करून रस्ते करून या ठिकाणी महापालिकेने मोठी चेंबर लाईन घालून या ठिकाणी राहत असणाऱ्या सर्व लोकांचा प्रश्न मिटवावा. अन्यथा इथं राहणाऱ्या सर्व लोकांना घेऊन महापालिकेमध्ये येऊन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची समस्त नोंद महापालिकेने घ्यावं. आणि जर त्याला काय जरी जास्त भरवाईट झालं तर याला सर्वस्व जबाबदार सर्व इथले SI CSI महापालिकेचे सर्व अधिकारी राहतील असे मी सगळ्यांना आवाहन करतो. जय भीम. काय आमच्याकडे मेंबर लोक आहेत का नाही? कोण मोरीचं पाणी सगळं घरात यायला लागलं आहे, त्याचा विचार कोण करीत ना? हे जो येते ते इथं मेंबर नाही, तिथं मेंबर नाही म्हणते, हे पाणीमध्ये उभारलं, पाणी मी घर आहे, तिकडे पाणीच पडलेत, त्याचा विचार कोण करायचं आहे का नाही? त्याला काय गटरीचं पाणी ते सगळं आम्ही कसं राहायचं, कसं काय हा का आहे का नाही, का पोळायला बघणार का नाही, त्यांनी कसं काय करणार आहे? मेंबर काय मेंबर आहे का नाही, काय आहे का नाही याच्यामध्ये काय? सगळे जंतू येते आज इलेक्शनच्या टायमाला, सगळे येते ती पाया पडत ना, आता काही येत नव्हतं, तुम्ही आम्हाला दाखवत ना असते जंतू मध्ये काय तर झालं तर आमची लेकराबाण आम्ही कुठं म्हणून जाऊ? आमच्याकडे पैसा आहे का, लत्ता आहे का, काय आम्हाला गाडी खर्च म्हणून हा काय करायचं का नाही यांचा विचार, ते तर सांगा म्हणा आम्हाला, काय आम्ही वर अर्ज पाठवाव का कसं काय करावं? विचार करा की ना जरा तुम्ही थोडं, लेकरा बाळ आमचे कुठं येत, कुठं नाही काय काय करायचं ते सांगा फक्त आम्हाला. आता महापालिकेमध्ये नाव नोंदवू द्या का? आम्ही सगळे महापालिकेमध्ये येऊन आम्ही बसण्यासारखे आहो माणसं, आम्ही करून खाता आम्हाला काय येत ना, आम्हाला घरच्या सारखं इथं जेव्हा करा तेव्हा खाव का, आमची नोकरी नाही, इस्टेट नाही आम्हाला, आम्ही दुनिया भांड्याशी करून खाणारे माणसं आम्ही, या अजून रोगराई लागल्यावर आम्ही कुठं म्हणून जाणार? तुमच्या महापालिकेमध्ये सोय जर झाली तर आम्हाला द्या बसवून तुम्ही.